शिवप्रेमींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वराज्याबद्दल अशी एक गोष्ट जाणून घेणार आहोत, ती ऐकल्यानंतर तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल. तर शिवप्रेमींनो, तुम्ही कधी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो दाढीशिवाय पाहिला आहे का? याचे उत्तर निश्चितच नाही असेल. तसेच तुम्ही कधी सरसेनापती हंबीरराव मोहिते, सुभेदार तानाजी मालुसरे, नरवीर बाजीप्रभू देशपांडे, महादजी शिंदे, मल्हारराव होळकर यांना दाढीमध्ये पाहिले आहे का? बाजीराव पेशव्यांना दाढीमध्ये पाहिले आहे का? नानासाहेब पेशवे, सदाशिवराव भाऊ पेशवे यांना दाढीमध्ये पाहिले आहे का? तर शिवप्रेमींनो, तुम्ही या सर्वांना केव्हाच दाढीमध्ये पाहिले नसेल. याचे कारण म्हणजे स्वराज्यामध्ये सुरुवातीपासूनच एक अलिखित नियम होता, फक्त स्वराज्याचे छत्रपतीच दाढी राखत असत. राज्याचे सेनापती, राज्याचे पेशवे, मोठे सरदार इत्यादी मंडळी फक्त पिळदार मिशा राखत असत. याच्या मागचे कारण असे होते की जंगलाचा राजा जो असतो तो सिंह असतो आणि सिंहालाच दाढी असते. आणि स्वराज्यामध्ये स्वराज्याचा सिंह होता स्वराज्याचे छत्रपती, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. आणि याच कारणामुळे स्वराज्याचे छत्रपतीच दाढी राखत असत आणि स्वराज्याचे इतर मंत्री फक्त पिळदार मिशा ठेवत असत. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.